विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेक्चरमध्ये किंवा गेल्या तासाला आपण त्या ठिकाणी पोर्तुगीज आणि मराठे यांच्या संघर्षाविषयी माहिती पाहिली होती. भारतामध्ये ज्या परकीय सत्ता आल्या होत्या किंवा परकीय लोकांनी येऊन भारतामध्ये वसाहती स्थापन केल्या होत्या, त्याच्यामध्ये अग्रेसर असणारा जो देश होता तो म्हणजे पोर्तुगीज होते. पोर्तुगीजानंतर डच असतील, डचानंतर ब्रिटिश असतील, ब्रिटिशानंतर फ्रेंच असतील, ह्या भारतामध्ये सत्ता आल्या होत्या. जसा पोर्तुगीजांचा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्या ठिकाणी छत्रपती संभाजी राजे असतील, छत्रपती संभाजी राजांनंतर त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशव्यांच्या कालखंडामध्ये सुद्धा पोर्तुगीजांचा संघर्ष झालेला दिसून येतो. तशाच पद्धतीने डचांचा सुद्धा मराठ्यांबरोबर झालेला संघर्ष इतिहासामध्ये श्रुत आहे किंवा सर्वश्रुत आहे. तो इतिहासाचा एक भाग म्हटलं तरी त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. जरी त्या ठिकाणी डच आणि मराठे संघर्ष झाला असला तरी पोर्तुगीज आणि मराठ्यांचा जो संघर्ष होता त्याच्यापेक्षा जरा भिन्न किंवा त्यांच्यासारखा नसलेला, परंतु संघर्ष झालेला जी आहे डच मराठे संघर्ष, त्या संघर्षाची माहिती आपणाला या लेक्चरमध्ये किंवा या पाठामध्ये आपणाला त्या ठिकाणी बघायची आहे. आता हे पाहत असताना सर्वात महत्त्वाचं काय, डच म्हणजे हे नेमके कोणत्या देशातले, हे एक सर्वात महत्त्वाचं स्पष्ट करून घेतलं पाहिजे किंवा ती सर्वात महत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांना तुम्हाला कळायला पाहिजे. मग हे डच कोणत्या देशातले होते, तर डच हे हॉलंड नावाचा जो देश आहे त्या हॉलंडमधले लोक म्हणजे त्यांना डच असं संबोधलं जातं. आता एक वास्तविक, जसं इसवी सनाच्या 15व्या शतकाच्या शेवटी वास्को द गामा नावाचा खलाशी भारतात आला होता. भारतात आल्यानंतर पोर्तुगीजांचा प्रत्यक्ष भारताशी संबंध वास्को द गामाच्या रूपानं आला होता. तसं डचांचं जे आहे ते डच 17व्या शतकामध्ये आहेत. डचांचं भारतामधलं आगमन जे आहे ते 17व्या शतकाच्या मध्यामध्ये आहे. म्हणजे डच हे 17व्या शतकाच्या मध्यामध्ये भारतामध्ये आले होते. आता डच आणि मराठ्यांचा संबंध कसा आला किंवा डच आणि मराठे यांचा संबंध येण्याला कारण काय घडलं होतं, तर डचांची जी वखार होती ती आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला नावाचं गाव आहे, त्या वेंगुर्ल्यामध्ये ही डचांची वखार होती. आणि वेंगुर्ला येथे डचांची वखार असल्यामुळे स्वराज्याशी त्यांचा संबंध येणं अपरिहार्य ठरलं. म्हणजे एक असं म्हणता येईल, आजच्या आधुनिक काळात जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये त्यांनी वखार स्थापन केल्यामुळे स्वराज्य आणि स्वराज्य किंवा तात्पर्याने मराठ्यांचा संबंध डचांबरोबर आलेला त्या ठिकाणी दिसून येतो. मग इसवी सनाच्या सोळाशे एकोणपन्नास सालामध्ये वेंगुर्ला येथे डचांनी त्यांची वखार स्थापन केली होती. डचांचं वेंगुर्ला येथे व्यापारामध्ये बस्तान त्या ठिकाणी बसलं होतं. आणि बस्तान बसतंय नाही तोपर्यंतच त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी कुडाळवर स्वारी केली होती. आणि या कुडाळच्या स्वारीचा प्रतिकूल परिणाम डचांच्या व्यापारावर झाला होता. आणि प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी तात्पुरते का होईना मराठ्यांचे आणि डचांचे संबंध जरा ताणले गेले होते किंवा त्यांच्या संबंधामध्ये ताठरपणा किंवा त्या ताण निर्माण झाला होता असं म्हटलं तरी त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणूनच की काय शिवरायांची ही कुडाळस्वारी डचांसाठी प्रतिकूल अशी ठरली, त्यांच्या व्यापारावर प्रतिकूल असा परिणाम करणारी ठरली. त्याच्यानंतर नंतरच्या काळामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर 2 स्वाऱ्या केल्या, हे इतिहासामध्ये सर्वश्रुत आहे. सुरतेवर स्वारी करण्यापूर्वी त्या ठिकाणी इसवी सन 1665 त्या ठिकाणी मोगलांनी डचांना मदत मागितली होती. आता डचांना कशाची मदत मागितली होती, मराठ्यांचं जे आरमार आहे ते मराठ्यांचं आरमार बुडवण्यासाठी या सुरतेच्या मोगल सुभेदारानं मराठ्यांचा आरमार नष्ट करण्याकरता डचांकडे त्या ठिकाणी मदत मागितली होती. परंतु मराठ्यांचं जे लष्करी सामर्थ्य आहे किंवा मराठ्यांची जी लष्करी ताकद आहे ती ताकद ओळखून डचांनी सुरतेच्या मोगल सुभेदाराला मदत करण्यास नकार दिला होता.
आता ह्या मदत करण्यास नकार दिला याची वित्तम बातमी किंवा याची खबर छत्रपती शिवाजी महाराजांना लागली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी डचांनी आपल्याला जी एक प्रकारे अप्रत्यक्षपणे मदत केली आहे त्या अप्रत्यक्षपणे केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून दाभोळ हे सध्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्या दाभोळ येथे वखार उघडण्यास परवानगी दिली. दाभोळ येथे काय वखार उघडण्यास परवानगी देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी केलं होतं किंवा ती वखार उघडण्याची परवानगी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली होती. परत एक सर्वात महत्त्वाचं मला इथे सांगावं लागेल, जरी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळ येथे वखार उघडण्याची परवानगी दिली असली तरी काही कारणास्तव ही वखार तत्कालीन कालखंडामध्ये सुरू झाली नाही किंवा ती वखार प्रत्यक्ष सुरू न झाल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर आणखी एक सर्वात महत्त्वाचं, डचांनी मराठ्यांकडून एक अपेक्षा केलेली होती. आता डचांची अपेक्षा काय होती, आता तत्कालीन कालखंडामध्ये जरी छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टिकोनातून सागरी किनारपट्टीचं संरक्षण करण्यासाठी स्वतःचं आरमार उभारलं होतं, आता हे आरमार पाश्चात्य देशांच्या तुलनेला प्रबळ नव्हतं किंवा त्यात तोलामोलाचं नव्हतं असं त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे आरमारामध्ये किंवा समुद्रामध्ये ज्या सागरी सत्ता होत्या त्याच्यामध्ये ब्रिटिश असतील, फ्रेंच असतील, पोर्तुगीज असतील, डच हे त्या ठिकाणी होते. आणि म्हणूनच की काय मुंबईच्या किनारपट्टीमध्ये किंवा मुंबईच्या समुद्रामध्ये जे इंग्रजांचं वर्चस्व आहे ते इंग्रजांचं वर्चस्व कमी करण्यासाठी, तात्पर्याने इंग्रजांना मुंबईच्या समुद्रातून हाकलून देण्यासाठी मराठ्यांनी डचांना मदत करावी अशी प्रकारची एक डचांची अपेक्षा त्या ठिकाणी होती. आणि म्हणूनच की काय हे अपेक्षा डचांची मराठ्यांकडे होती, म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी डचांना मदत करावी असं त्या ठिकाणी एक मतप्रवाह त्या ठिकाणी डचांमध्ये असलेलं दिसून येतं. पण प्रत्यक्षात ही काही कल्पना त्या ठिकाणी साकार होऊ शकली नाही असंच त्या ठिकाणी म्हणता येईल. त्याच्यानंतर आणखी एक सर्वात महत्त्वाचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे सांगितल्याप्रमाणे सुरतेच्या दोन स्वाऱ्या इतिहासामध्ये महत्त्वाच्या आहे. पहिल्या स्वारीमध्ये अगदी सुरतेचं बेचिराख करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. बेचिराख करण्याचं म्हणजे अगदी अक्षरशः तिला जे सुरतेचं वैभव होतं म्हणजे असं म्हटलं जात होतं की मोगल बादशाह औरंगजेब, तत्कालीन कालखंडामध्ये मोगल बादशाह औरंगजेब होता, त्या मोगल बादशाहच्या डोक्यावर जो मुकुट होता त्या मुकुटातला एक महत्त्वाचा मणी म्हणजे सुरत होतं असं त्या सुरतेबद्दल म्हटलं जात होतं. मग या सुरतेच्या दुसरी स्वारी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी केली सुरतेवर दुसरी स्वारी, त्यावेळेस स्वारी करत असताना मराठ्यांचं जे लष्कर होतं त्या मराठ्यांच्या लष्कराला तशा प्रकारचे आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले असावेत, कारण की डचांची वखारसुद्धा सुरतेमध्ये होते, त्या डचांच्या वखारीला कुठल्याही प्रकारचं नुकसान पोहोचू नये अशा प्रकारचा आदेश बहुतेक छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला असावा. म्हणून की काय मराठ्यांच्या लष्कराने किंवा मराठ्यांच्या सैन्याने या डचांच्या वखारीला कुठल्याही प्रकारचा धक्का त्या ठिकाणी लावल्याचं दिसून येत नाही. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि राज्याभिषेकाच्या नंतर काही दिवसांनी राजमाता जिजाबाई यांचं निधन झालं होतं. जिजाबाईंच्या निधनानंतर आणि परत एकदा आणखी एक तांत्रिकरित्या राज्याभिषेक केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम काढली होती. मग दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेमध्ये म्हणजेच कर्नाटक स्वारी त्याला असं म्हटलं जातं, या कर्नाटक स्वारीमध्ये डचांच्या ज्या वखारी आहेत त्या डचांच्या वखारींचं संरक्षण व्हावं आणि त्याचबरोबर डचांना इतर प्रदेशामध्ये वखारी उघडण्याची परवाना छत्रपती शिवाजी महाराजांनी द्यावा या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांना एक मोठा नजराणा डचांनी त्या ठिकाणी दिला होता किंवा नजराणा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं. याचाच परिणाम असा झाला की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेच्या मोहिमेवर होते तेव्हा दक्षिणेच्या मोहिमेवर असताना डचांच्या ज्या वखारी होत्या, फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी जर सांगायचं असेल किंवा त्या डचांच्या वखारींचा उल्लेख करायचा असेल तर पोर्टो नोहो किंवा परंगी पेट्टाई
परंगी काय पेट्टाई आणि तेंगनापट्टम उर्फ देवना पट्टिनम नावाच्या ह्या वखारी आहेत. त्या वखारींना कुठल्याही प्रकारचं इजा किंवा कुठल्याही प्रकारचा धक्का लावण्याचं काम मराठ्यांच्या लष्करांनी केलेलं नाही. आणि म्हणूनच की काय या दक्षिणेच्या मोहिमेमध्ये या सर्व वखारी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरक्षित ठेवल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण मोहिमेमध्ये दक्षिण स्वारीमध्ये दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेमध्ये ह्या मोहिमेमध्ये या वखारी सुरक्षित होत्या असं म्हटलं तरी त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. म्हणजे या ठिकाणी दोन मी संबंधाचा वेगवेगळ्या बाजूचा उल्लेख या ठिकाणी मी तुमच्यासमोर केलेला आहे. एक म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कुडाळवर स्वारी केली होती आणि या कुडाळवरील स्वारीमुळे त्या डचांचा जो व्यापार होता त्याच्यावर प्रतिकूल परिणाम झालेला होता. म्हणजे डचांचे संबंध तात्पुरते का होईना ताणतणावाचे निर्माण झाले होते किंवा ताणले गेले होते असं म्हटलं तरी किंवा तणाव त्याच्यामध्ये संबंधामध्ये ताठरपणा थोडाफार निर्माण झाला होता. परंतु नंतरच्या काळामध्ये डचांकडून पहिलं पाऊल असेल किंवा डचांनी त्या ठिकाणी लवती बाजू घेतल्यामुळे असेल किंवा डचांनी प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर संपर्क साधल्यामुळे असेल हे जे संबंध होते डच आणि मराठे यांचे संबंध राजकीयदृष्ट्या लवचिक राहिल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. आणि या लवचिकपणाचा फायदा या लवचिकपणाचा फायदा हा कोणाला झाला असेल तर तो त्या ठिकाणी डचांना झाल्याचा आपल्याला दिसून येतं. म्हणजेच एक दाभोळे ते त्यांना वखार उघडण्यास परवानगी दिली पण नाहीला जास्त म्हणा किंवा काही कारणास्तव ती वखार प्रत्यक्षात उभा राहिली नाही किंवा ती वखार प्रत्यक्षात स्थापन झाली. आणि त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे सुरतेची जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरी स्वारी केली तेव्हा दुसऱ्या स्वारीमध्ये सुद्धा सुरतेमधील डचांच्या ज्या वखारी होत्या त्या वखारींना कुठल्याही प्रकारचा धक्का छत्रपती शिवाजी महाराजांनी लावू दिला नाही किंवा छत्रपती शिवाजी महाराजांकडून तो धक्का लागला नाही असंच त्या ठिकाणी दिसून येईल. त्याच्यानंतर आणखी एक सर्वात महत्त्वाचं राज्याभिषेकानंतर कर्नाटक मोहीम म्हणजे तीन महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी उल्लेख करतोय डच आणि मराठे यांच्या संबंधाच्या दृष्टिकोनातून. तर तिसरा जो मुद्दा आहे तो कर्नाटकच्या स्वारीमध्ये डच वखारींचं संरक्षण किंवा दक्षिण स्वारीमध्ये डचांच्या ज्या वखारी होत्या त्या सुरक्षित ठेवण्याचं काम किंवा त्या सुरक्षित राहण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं असंच त्या ठिकाणी म्हणता येईल. अशा प्रकारे डच आणि मराठे यांचे संबंध त्या ठिकाणी तत्कालीन कालखंडात असलेले दिसून येतात. त्याच्यानंतर आपल्याला जो परकीय सत्ताधीश म्हणून त्या ठिकाणी फ्रेंचांबरोबर मराठ्यांचे संबंध आता फ्रेंच आणि मराठे फ्रेंचांचंसुद्धा आगमन भारतामध्ये सगळ्या परकीय देशांच्या उशीर आहे. म्हणजे सर्वात शेवटी सर्वात प्रथम कोण आले पोर्तुगीज तर सर्वात शेवटी कोण आले फ्रेंच आले. सर्वात शेवटी कोण आले फ्रेंच आले म्हणजे इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये त्यांची फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी नावाची कंपनी स्थापन झाली होती. आणि ही जी कंपनी होती त्या कंपनीवर फ्रेंच सरकार म्हणा किंवा तेथील फ्रेंच जी राज्यसत्ता होती त्या फ्रेंच राज्यसत्तेचं पूर्ण नियंत्रण होतं किंवा फ्रेंचांची या कंपनी ही सरकारी स्वरूपाची होती असं म्हटलं तरी त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. म्हणजे ह्या भारतामध्ये जे व्यापार करण्यासाठी शिष्टमंडळ म्हणा किंवा ती कंपनीचं कार्यकारी मंडळ पाठवण्यात आलं होतं ते कार्यकारी मंडळ तेथील राज्यकर्त्यांकडून नियुक्त केलेलं होतं किंवा तत्कालीन कालखंडामध्ये या कार्यकारी मंडळावर तेथील राज्यसत्तेचं पूर्णतः वर्चस्व असलेलं त्या ठिकाणी दिसून येतं. मग फ्रेंचांचं आगमन उशिरा म्हणजे त्या ठिकाणी इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे डिसेंबर 1668 भारतामध्ये पहिली वखार फ्रेंचांनी स्थापन केली असं म्हटलं तरी त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. पण ही 1668 आसपास जी वखार आहे ती भारतामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये फ्रेंचांनी राजापूर येथे त्या ठिकाणी वखार स्थापन केली. आणि राजापूर येथे वखार स्थापन करत असताना सर्वात महत्त्वाचं मला सांगायचं की ही वखार स्थापन करण्याची परवानगी किंवा परवाना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्या ठिकाणी घेतला होता. म्हणजे थोडक्यात काय डिसेंबर 1668 राजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या परवानगीने ही वखार त्या ठिकाणी सुरू केली होती. ही वखार सुरू झाल्यामुळेच की काय मराठे आणि फ्रेंच आता तसं पाहिजे तर वास्तविक परवानगी घेण्यासाठी जेव्हा फ्रेंच रायगडावर गेले होते
तेव्हाच त्या ठिकाणी मराठी आणि फ्रेंचांचा संबंध त्या ठिकाणी आला होता आणि परवानगीनेच ही वखार सुरू झाली होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं मला सांगावं लागेल की फ्रेंचांनी दारुगोळा असेल हा दारुगोळा पुरवण्याचं काम फ्रेंचांनी स्वराज्याला त्या ठिकाणी दारुगोळा पुरवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं. म्हणूनच की काय फ्रेंचांशी जे मित्रत्वाचे संबंध आहे त्या संबंधाचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरतेची स्वारी केली होती सुरतेची दुसरी स्वारी केली होती या दुसऱ्या स्वारीमध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी फ्रेंचांच्या ज्या वखारी होत्या त्या फ्रेंचांच्या वखारींना धक्का लावला नव्हता. म्हणजे वखारींचं कुठलंही नुकसान होणार नाही याचीच काळजी म्हणा किंवा याची खबरदारी मराठ्यांच्या लष्कराने घेतलेली होती. आणि त्याचा मोबदला म्हणून की काय फ्रेंचांचं जे कार्यकारी मंडळ होतं किंवा फ्रेंचांचे जे अधिकारी होते त्या फ्रेंचांच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोठ्या नजरांना त्या ठिकाणी बहाल केला होता असंच त्या ठिकाणी म्हणता येईल. त्याच्यानंतर इसवी सन 1677 त्या ठिकाणी एक महत्त्वाचं पाँडेचेरीचा गव्हर्नर जो पाँडेचेरीचा गव्हर्नर आहे फ्रान्सवा मार्टिन नावाचा जो गव्हर्नर आहे या गव्हर्नरनं त्या ठिकाणी फ्रेंच वखारींना संरक्षण म्हणजे पाँडेचेरीच्या महाराष्ट्रामध्ये ज्या फ्रेंचांच्या वखारी स्थापन करायच्या होत्या त्या वखारींना संरक्षण मराठ्यांनी द्यावं हे तर त्या ठिकाणी होतच होतं. पण सर्वात महत्त्वाचं काय ह्या वखारी स्थापन करण्यासाठी परवानगीसुद्धा मराठ्यांनी द्यावी अशा प्रकारचं एक लिखित खलिता म्हणा किंवा तशी परवानगी मागण्यासाठी हा पाँडेचेरीचा जो गव्हर्नर होता फ्रान्सवा मार्टिन तो रायगडावर त्या ठिकाणी आलेला होता. आणि रायगडावर येऊन त्यांना त्या ठिकाणी तत्कालीन रीतिरिवाजानुसार महाराजांकडून त्या ठिकाणी परवानगी त्या ठिकाणी मिळालेली होती. त्याच्यानंतर आणखी एक सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची मोहीम म्हणजे त्याच्यामध्ये यश प्राप्त केल्यानंतर किंवा मोठ्या प्रकारचं त्या ठिकाणी यश प्राप्त केल्यानंतर या छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणा किंवा त्या ठिकाणी मराठ्यांचं चोलमंडलमचा जो किनारा होता त्या चोलमंडलमच्या किनाऱ्यावर मराठ्यांचं वर्चस्व प्रभुत्व त्या ठिकाणी निर्माण झालं होतं. आणि म्हणूनच की काय त्या वर्चस्व निर्माण झाल्यामुळे फ्रेंचसुद्धा मराठ्यांच्या सामर्थ्याला ओळखून किंवा सामर्थ्याची जाणीव ठेवून त्यांचं मराठ्यांबरोबर संबंध असल्याचे त्या ठिकाणी दिसून येतात. परंतु नंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी सांगावं लागेल एक सर्वात महत्त्वाचं मला की नंतरच्या काळामध्ये फ्रेंच आणि इंग्लंड यांचे जे सत्ता संघर्ष युरोपमध्ये सुरू होते असं म्हटलं जातं की सप्तवार्षिक युद्ध इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये सप्तवार्षिक युद्ध झालं होतं. याचा कालखंड जर सांगायचा असेल तर 1756 ते 1763 म्हणजे इसवी सनाच्या 18व्या शतकामध्ये हे त्या ठिकाणी झालं होतं. आणि हे जो संघर्ष होता त्या सत्ता संघर्षाचे पडसादसुद्धा भारतातसुद्धा उमटले होते किंवा भारतामध्येसुद्धा त्याचा प्रभाव त्या ठिकाणी जाणू लागला होता किंवा त्याचे पडसाद त्या ठिकाणी दिसून येऊ लागले होते. एक सर्वात महत्त्वाचं भारतामध्ये जी वेगवेगळी राज्यं आहेत त्या वेगवेगळ्या राज्यावर प्रभुत्व स्थापन करण्यासाठी एक सत्ता स्पर्धा भारतातील वेगवेगळ्या राज्यामध्ये आपलं स्वतःचं प्रभुत्व स्थापन करण्यासाठी एक सत्ता स्पर्धा म्हणा किंवा त्या ठिकाणी चुरस म्हणा किंवा स्पर्धा फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये त्या ठिकाणी लागलेली दिसून येते. आणि याचाच परिणाम करून म्हणून काय फ्रेंच आणि इंग्रज या दोन्ही सत्तांनी भारतातील ज्या एतद्देशीय स्थानिक सत्ता होत्या त्या स्थानिक सत्तांच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करण्यास त्या ठिकाणी सुरुवात केली होती किंवा हस्तक्षेप करण्यास कार्य त्या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. याचाच परिणाम म्हणून की काय यांच्यामध्ये संघर्ष त्या ठिकाणी झाले होते. आणि एक सर्वात महत्त्वाचं आधुनिक युरोपीय पद्धतीचं जे युद्धतंत्र होतं ते आधुनिक पद्धतीचं युरोपीय तंत्र
आधुनिक काय युरोपीय पद्धतीचं तंत्र जे होतं युद्धतंत्र ते शिकवण्याचं एक आमिष त्या ठिकाणी भारतातील जे स्थानिक सत्ताधीश होते त्यांच्यात होतं. आणि म्हणूनच की काय निजामाला ह्या आमिषानेच फ्रेंचांनी त्या ठिकाणी गळाला लावलं होतं. आणि त्यांच्या दरबारामध्ये निजामाच्या दरबारामध्ये अशा प्रकारे या आमिषापोटी फ्रेंचांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला होता. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचं मला या ठिकाणी सांगावं लागेल, फ्रेंचांच्या तालमीत तयार झालेला इब्राहिम खान कार्ती नावाचा हा जो तोफखान्याचा प्रमुख होता, आता इसवी सन 1760 हे इतिहासामध्ये महत्त्वाचं आणखी एक महत्त्वाचं इसवी सन म्हणावं लागेल किंवा 1759-60 हे महत्त्वाची वर्ष त्या ठिकाणी म्हणावं लागेल. याच्यामध्ये निजाम आणि मराठ्यांचा संघर्ष झाला होता आणि झालेल्या संघर्षामध्ये सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी निजामावर मात केली होती. आणि निजामावर मात केल्यानंतर हा निजामाकडे असलेला इब्राहिम खान कार्दीला त्या ठिकाणी सदाशिवराव भाऊंनी मराठ्यांच्या सैन्यामध्ये तोफखाना प्रमुख म्हणून त्या ठिकाणी नेमलं होतं. आता हा मूळचा इब्राहिम खान कार्ती जो आहे तो जरी त्या ठिकाणी इस्लाम धर्म किंवा मुस्लिम असला तरी त्या ठिकाणी हा फ्रेंचांच्या तालमीत तयार झालेला होता. फ्रेंच म्हणजे आधुनिक जे युद्धतंत्र आहे ते युद्धतंत्र याला आत्मसात होतं असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि म्हणूनच की काय त्याचं जे कसब त्याचं जे कौशल्य आहे ते कौशल्य सदाशिवराव भाऊंनी ओळखलं होतं. आणि सदाशिवराव भाऊंनी हे कौशल्य ओळखल्यानंतरच त्या ठिकाणी या इब्राहिम खान कार्दीला मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी नियुक्त त्या ठिकाणी केलेलं होतं. म्हणूनच की काय या इब्राहिम खानचं जे कौशल्य आहे ते ओळखलं होतं असं मी तुम्हाला म्हटलं आहे. म्हणूनच की काय ह्या इब्राहिम खाननं 1761 जे तिसरं पानिपतचं युद्ध झालं या पानिपतच्या युद्धामध्ये त्यानं आपल्या पराक्रमाची चुणूक त्या ठिकाणी दाखवली होती. आणि या पराक्रमानं त्या ठिकाणी प्रभावित होऊन महादजी शिंदे यांनीसुद्धा त्या ठिकाणी फ्रेंच लष्करातील जे दोन अधिकारी होते त्या दोन अधिकाऱ्यांना आपलं मराठ्यांचं आधुनिक कवायती फौज उभारण्यासाठी त्या ठिकाणी नियुक्त केलं होतं. ते फ्रेंच अधिकारी होते डिबॉईन आणि पेरा नावाचे हे होते. या दोघांवर महादजी शिंदेनं आपली आधुनिक कवायती फौज त्या ठिकाणी तयार करण्याचं किंवा त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्या ठिकाणी सोपवली होती. आणि या दोघांवर जी जबाबदारी सोपवली होती त्या जबाबदारीचा परिणाम असा की आपण बघतो नंतरच्या काळामध्ये महादजी शिंदेनं उत्तरेमध्ये जे मराठ्यांचं वर्चस्व पानिपतच्या युद्धामुळे नाहीसं झालं होतं ते वर्चस्व परत निर्माण केलं होतं. आणि ते वर्चस्व निर्माण नाही तर एवढंच नाही तर 1752 जो मोगल आणि मराठे करार आहे तो मोगल आणि मराठे करार पुन्हासुद्धा नंतर प्रत्यक्षात अस्तित्वात आला. मोगलांच्या सत्तेचं संरक्षण करण्याची जबाबदारी या महादजी शिंद्यांच्या खांद्यावर किंवा महादजी शिंद्यांनी स्वतः जबाबदारी ती पार पाडली होती. याचाच परिणाम म्हणून की काय तत्कालीन कालखंडामध्ये मोगल बादशहानं महादजी शिंद्यांना वकील ई मुतालिक नावाचा सर्वश्रेष्ठ किताब हा मोगल शाहीतील सर्वश्रेष्ठ किताब म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. म्हणजे वजीर आणि त्या ठिकाणी सेनापती या दोन्ही भूमिका एकाच व्यक्तीकडे पार पाडण्याचं काम या महादजी शिंद्यांच्या कर्तृत्वानं म्हणा किंवा महादजी शिंद्यांच्या पराक्रमानं त्यांच्याकडे त्या ठिकाणी आल्या होता. आणि याला वास्तविक त्या ठिकाणी लष्कराची साथ किंवा लष्कर जे आधुनिक पद्धतीचं लष्कर डिबॉईन आणि पेरा यांनी जे केलं होतं तोफखाना सुसज्ज केलं होतं त्याचा परिणाम म्हणून की काय ज्या पानिपतावर मराठ्यांची संक्रांत रोहिल्यांचा नजीब खान रोहिला याच्यामुळे झाली होती त्या नजीब खान रोहिल्या म्हणजे त्याचा बदला घेण्याचं कामसुद्धा या महादजी शिंद्यांना नंतरच्या काळामध्ये केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. याचाच परिणाम म्हणून की काय एक शेवटचा वाक्यात मी त्या ठिकाणी सांगेन की फ्रेंचांच्या पद्धतीचं आधुनिक पद्धतीची कवायती फौज तयार केल्यामुळे की काय उत्तर हिंदुस्थानामध्ये उत्तर भारतामध्ये मराठ्यांचं वर्चस्व पुन्हा त्या ठिकाणी निर्माण झालं होतं. आणि या वर्चस्वामुळं काही काळ का होईना मराठ्यांच्या धाकामध्ये इंग्रज सत्ता किंवा इंग्रजांची सत्ता होती असं म्हटलं तरी त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही किंवा काही काळ इंग्रजांना
बांधून ठेवण्याचं काम या मराठ्यांनी केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. आजच्या तासाला इतकंच. आज आपण येथे फ्रेंच डच आणि सॉरी फ्रेंच मराठे आणि डच मराठे यांचे जे राजकीय संबंध होते त्या राजकीय संबंधांचं विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आहे. नंतरच्या तासाला आपण त्या ठिकाणी इंग्रज आणि मराठे यांच्या संघर्षाबद्दल पाहणार आहोत.